तर मित्रांनो, आपले सर्वांचे आमच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. 2016 साली झालेल्या TET परीक्षेमधील माध्यमिक स्तर म्हणजे पेपर 2 यातील भाग सी सामाजिक शास्त्रे या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर मित्रो, जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून TET संदर्भातील संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ तसेच इतर माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये TET परीक्षेतील भाग सी सामाजिक शास्त्रे या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 91, तोरणा किल्ला रिकामी जागा खोऱ्यात आहेत. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत कानद, जावळी, रायरी व मावड. तर तोरणा किल्ला हा कानद खोऱ्यात आहे. आता तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी 1647 घेतलेला पहिला किल्ला आहे आणि त्यानंतर या किल्ल्याचा नाव तोरणापासून प्रचंडगड असे ठेवण्यात आले आणि हा तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील दुर्गा कोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे आणि हा जो किल्ला हा कानद खोऱ्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 92, शिवराय औरंगजेब बादशाहच्या भेटीस आग्रा दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेबाचा रिकामी जागा वा वाढदिवस होता. ऑप्शन नंबर 1 40, ऑप्शन नंबर 2 50, ऑप्शन नंबर 3 60, ऑप्शन नंबर 4 51. तर आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची भेट पहिली व शेवटची 12 मे 1666 रोजी झाली आणि त्यावेळेस औरंगजेब बादशाहचा जो वाढदिवस होता तो 50वा वाढदिवस होता. किंवा 50वा वाढदिवस. प्रश्न क्रमांक 93, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास रिकामी जागा काळ म्हणतात. आपल्याकडे ऑप्शन आहेत ऐतिहासिक, प्राचीन, प्रागैतिहासिक आणि मध्ययुगीन. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, प्रागैतिहासिक. प्रश्न क्रमांक 94, कर्ब 14 कालमापन पद्धती रिकामी जागा या शास्त्रज्ञाने शोधले. ऑप्शन नंबर 1, चार्ल्स डार्विन. ऑप्शन नंबर 2, विलार्ड बिलबी. ऑप्शन नंबर 3, ख्रिश्चन थॉम्सन. ऑप्शन नंबर 4, शॉम पोलिया. तर या कार्बन 14 म्हणजे कर्ब 14 या कालमापन पद्धतीचा शोध विल्लार्ड लिबी याने लावला. तर आता कार्बन 14 काय आहे? कार्बन 14 म्हणजे एखाद्या वस्तूचे वय ठरवण्याच्या वैज्ञानिक पद्धतीस कार्बन 14 असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 95, अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरी गाथा हे ग्रंथ रिकामी जागा काळातील होत. ऑप्शन नंबर 1, मौर्य. ऑप्शन नंबर 2, गुप्त. ऑप्शन नंबर 3, कुशाण. ऑप्शन नंबर 4, वर्धन. तर अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, स्थेरी गाथा हे मौर्य काळातील होते. प्रश्न क्रमांक 96, खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. आपल्याकडे जोडी आहेत ऑप्शन नंबर 1, गाथा सप्तशती, हर्षवर्धन. ऑप्शन नंबर 2, रत्नावली, हल. ऑप्शन नंबर 3, बुद्ध चरित्र, अश्वघोष. ऑप्शन नंबर 4, स्वप्नवासदत्त, कालिदास. तर या ठिकाणी आपल्याला योग्य जोडी म्हणजे बरोबर जोडी ओळखायची आहे आणि या ठिकाणी बरोबर जे जोडी आहे ते हे ऑप्शन नंबर 3, बुद्ध चरित अश्वघोष. आता गाथा सप्तशती हे बाणभट्ट, रत्नावली हे हर्षवर्धन यांचे होते आणि स्वप्नवासदत्त हे महाकवी भास यांचे होते आणि बुद्ध चरित आणि अश्वघोष हे योग्य जोडींचे ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 97, चौसाच्या लढाईनंतर रिकामी जागाने शेरशाह हे नाव धारण केले. ऑप्शन नंबर 1 आहे बाबर, हुमायून, शेरखान आणि अकबर. तर चौसाची लढाई 1539 रोजी शेरशाह सुरी आणि हुमायू यांच्यामध्ये झाली आणि या लढाईमध्ये शेरशाह सुरी विजय झाला आणि त्यावेळेस शेरशाह सुरीने आपला जो नाव हे शेरखान म्हणून धारण केले. प्रश्न क्रमांक 98, सोन्याच्या नाणे मोहर, तांब्याचे नाणे कोणाशी जोडलेलं आहे? म्हणजे सोन्याचे नाण्यांना मोहर म्हणतात तर तांब्याच्या नाण्यांना काय म्हणतात, संबंध जो ओळखायचा. तर ऑप्शन आहेत रुपया, दाम, टंका आणि दिनार. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2, तांब्याचे नाणे याला दाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 99, लोकमान्य टिळकांनी रिकामी जागा सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन नंबर 1, कर्मयोग. ऑप्शन नंबर 2, ज्ञानयोग. ऑप्शन नंबर 3, हठयोग. ऑप्शन नंबर 4, भक्तियोग. तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मंडाळेच्या तुरुंगात बसून लिहिलेले होते आणि या ग्रंथाचा गाभा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावे असा त्यांचा या
ग्रंथावर भर होता म्हणून ऑप्शन नंबर एक कर्मयोग हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100, खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. मोर्ले मिंटू कायदा, सुधारणा कायदा, मुस्लिम लीगची स्थापना, मॉन्टिग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि लखनौ करार कायदा. तर या ठिकाणी आपल्याला माहिती झालं पाहिजे की मोर्ले मिंटू कायदा हा 1909 सालचा होता, मुस्लिम लीगची स्थापना 1906 आहे, त्यानंतर चेम्सफोर्ड कायदा 1919, त्याच्यानंतर लखनौ करार 1916 होता. आता या ठिकाणी आपल्याला कालानुक्रमे जर लावायचं असेल तर सर्वात अगोदर येईल मुस्लिम लीगची स्थापना ऑप्शन नंबर 2 म्हणजे 1906. आता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा, सर्वात पहिले मुस्लिम लीग 2 आहे, त्यानंतर 1909 मोर्ले मिंटू कायदा, त्यानंतर लखनौ करार 4 आणि नंतर आहे 1, म्हणून ऑप्शन नंबर 2 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 101, प्राचीन काळी अरब रिकामी जागा होते. आपल्याकडे ऑप्शन आहेत निसर्गपूजक, चिन्हपूजक, व्यक्तिपूजक आणि प्राणीपूजक. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे निसर्गपूजक, म्हणजे प्राचीन काळी अरब लोक निसर्गालाच देव मानत होते, त्यामुळे निसर्गपूजेला ते सर्वात जास्त महत्त्व देत होते. प्रश्न क्रमांक 102, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत, त्याजोगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल, हा रिकामी जागा सिद्धांत आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे सत्ता विभाजनाचा, ऑप्शन नंबर 2 आहे स्वातंत्र्याचा, ऑप्शन नंतर समानतेचा, ऑप्शन नंबर 4 आहे हुकुमशाहीचा. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सत्ता विभाजनाचा. प्रश्न क्रमांक 103, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आपल्याकडे आहे श्रीलंका, या ठिकाणी ती ब्रिटिश वसाहत, इंडो चायना, या ठिकाणी फ्रेंच वसाहत होती, ऑप्शन नंबर 3 इंडोनेशिया, डच वसाहत आणि ऑप्शन नंबर 4 म्यानमार, पोर्तुगीज वसाहत. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्याला चुकीची जोडी म्हणजे चुकीची वसाहत आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 म्यानमार या ठिकाणी पोर्तुगीज वसाहत नव्हती, तर म्यानमार या ठिकाणी ब्रिटिश वसाहत होती, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 104, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते. सर्वात सोपा प्रश्न आणि लहानपणापासून आपल्याला माहीत आहे की उगवत्या सूर्याचा देश हा जापान याला म्हणत असतो, ऑप्शन बघायची गरजच पडत नाही. प्रश्न क्रमांक 105, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली. आपल्याकडे ऑप्शन आहेत महर्षी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन नंबर 3 महात्मा गांधी आणि ऑप्शन नंबर 4 महात्मा फुले. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 106, हुतात्मा स्मारक रिकामी जागा या ठिकाणी आहे किंवा येथे. ऑप्शन नंबर 1 मुंबई, पुणे, नाशिक की नागपूर. तर या ठिकाणी हुतात्मा स्मारक हे ऑप्शन नंबर 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. आणि स्वातंत्र्य भारतात मराठी भाषकाचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला होता आणि या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आले आणि या लढायामध्ये 107 हुतात्मस पत्करावे लागले आणि त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक हे मुंबईमध्ये उभारण्यात आले. प्रश्न क्रमांक 107, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत. ऑप्शन नंबर 1 हरिभाऊ आपटे, वामन मल्हार जोशी, वि स खांडेकर आणि बाबा पदमजी. तर या यमुना पर्यटनचे जे लेखनकर्ते आहेत ते आहे बाबा पदमजी. प्रश्न क्रमांक 108, विल्यम फ्रिजगिन या रिकामी जागा संशोधकाने चलित चित्रण कॅमेराचा शोध लावला. ऑप्शन नंबर 1 ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच, डच. विल्यम फ्रिजगिन हे कोणत्या देशाचे होते हे सांगितलेलं आहे, तर विल्यम फ्रिजगिन हे ब्रिटिश संशोधक होते. प्रश्न क्रमांक 9, गुजरातमधील विजयनिमित्त फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा रिकामी जागा याने बांधला. ऑप्शन नंबर 1 आहे औरंगजेब, अकबर, शाहजहान आणि कुतुबुद्दीन ऐबक. गुजरातमध्ये लढाई झालेली होती आणि त्या गुजरातमध्ये झालेल्या लढाईमध्ये सन 1602 मुघल बादशाह अकबरने एक दरवाजा तयार केला आणि त्या दरवाजाची उंची होती 200 फूट
आणि हे 200 फूट 280 फूट असलेला जो दरवाजा आहे बुलंद, त्याला बुलंद दरवाजा नाव देण्यात आला. आणि या बुलंद दरवाजाचा जो ठिकाण आहे तो आहे फतेहपूर सिक्री, जे आग्रापासून 43 किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेश या राज्यात आहे. म्हणून या ठिकाणचा योग्य ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 अकबर. प्रश्न क्रमांक 110. पंपाई हे रिकामी जागा संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखले जाते. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत रोमन, ग्रीक, सुमेरियन आणि सिंधू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रोमन. प्रश्न क्रमांक 111. पंचायती राजचा रिकामी जागा हा पायाभूत घटक आहे. 1 जिल्हा परिषद, 2 तालुका पंचायत, 3 पंचायत समिती आणि 4 ग्रामपंचायत. आणि पंचायत राजचा पायाभूत घटक हा ग्रामपंचायत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 112. रिकामी जागा ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे स्थायी समिती, वित्त समिती, शिक्षण समिती आणि कृषी समिती. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 स्थायी समिती. स्थायी समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष तेच असतात. त्यांचे सचिव असतात DY CEO म्हणजे डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पनास मान्यता ही स्थायी समिती देत असते. म्हणून ऑप्शन नंबर 1 स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते. प्रश्न क्रमांक 113. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची संख्या कमाल रिकामी जागा इतकी असते. ऑप्शन नंबर 1 545, 560, 550 आणि 552. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 552. 550 हे लोकसभेची जास्तीत जास्त संख्या आहे. परंतु 2 सदस्य हे अँग्लो इंडियन समाजातील सदस्य म्हणून नामनिर्देशित करतात. प्रश्न क्रमांक 114. पंचायती राजव्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश कोणता. ऑप्शन नंबर 1 आहे राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा आणि ग्रामीण विकास भागाचा विकास व्हावा. ऑप्शन नंबर 2 राज्याच्या कार्यभारात सुसूत्रता यावी. ऑप्शन नंबर 3 लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे. ऑप्शन नंबर 4 मार्गदर्शक तत्वाची योग्य ती कार्यवाही व्हावी. तर पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा मुख्य हेतू होता की राज्यभरात लोकांचा सहभाग वाढावा आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा, हा यामागचा उद्देश होता. म्हणून ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 115. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्य रिकामी जागा येथे आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे हेग, ऑप्शन नंबर 2 पॅरिस, ऑप्शन नंबर 3 लंडन, ऑप्शन नंबर 4 न्यूयॉर्क. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय नेदरलँडमधील द हेग या शहरात आहे. या ठिकाणी 15 न्यायाधीश असतात. प्रश्न क्रमांक 116. 1954 साली पंचशील तत्वे रिकामी जागा यांनी दिली. ऑप्शन नंबर 1 सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पंचशील तत्व हे आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले आहेत. पंचशील तत्वे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. प्रश्न क्रमांक 117. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठाव आणि न्याय हे रिकामी जागा घोषवाक्य आहे. ऑप्शन नंबर 1 अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, भारतीय संविधानाचा सरनामा, मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा आणि माहितीचा अधिकार. तर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा हे आहे. आणि 10 डिसेंबर 1948 रोजी वैश्विक जाहीरनामा मांडण्यात आला. आणि या जाहीरनाम्यात 30 कलमांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 118. इसवी सन 1215 इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार रिकामी जागा या नावाने प्रसिद्ध आहे. ऑप्शन नंबर 1 आहे स्वातंत्र्याचा जाहीरनामा, ऑप्शन नंबर 2 बिल ऑफ राईट्स, ऑप्शन नंबर 3 मॅग्ना कार्टा आणि ऑप्शन नंबर 4 मूलभूत अधिकार. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मॅग्ना कार्टा हा या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 119. पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही. ऑप्शन नंबर 1 आहे चीन, ऑप्शन नंबर 2 इजिप्त, ऑप्शन नंबर 3 क्युबा, ऑप्शन नंबर 4 कतार. तर कोणत्या कतार या देशामध्ये कोणत्याच प्रकारचा राजकीय पक्ष नाही. प्रश्न क्रमांक 120. चीनमध्ये नेहमी रिकामी जागा पक्षाचे सरकार असते. ऑप्शन नंबर 1 माओवादी, शेतकरी कामगार, समाजवादी आणि कम्युनिस्ट. तर चीनमध्ये कम्युनिस्ट नावाचा सरकार बसतो. तर
कम्युनिस्ट हा चीनमधील एकमेव राजकीय पक्ष आहे. प्रश्न क्रमांक 121. सूर्यमालेत लघु ग्रह खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान येते. आता लघु ग्रहाला आपण ॲस्ट्रॉइड बेल्ट असे म्हणतो, ज्या ठिकाणी छोटे छोटे ग्रह लघु ग्रह असतात. आणि या पट्ट्या ह्या जो पट्टा असतो लघुग्रहाचा पट्टा, हा लघुग्रहाचा पट्टा मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान येत असतो. प्रश्न क्रमांक 122. खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता. ऑप्शन बुध, शुक्र, पृथ्वी आणि शनी. आता बहिर्ग्रह काय असते, ॲस्ट्रॉइड बेल्ट. आताच बघितलं आपण ॲस्ट्रॉइड बेल्टच्या आतमध्ये येणारे जेवढे ही ग्रह असतात त्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतो. आणि ॲस्ट्रॉइड बेल्टच्या म्हणजे लघुग्रह पट्ट्याच्या तिकडचे बाहेरचे जे ग्रह असतात त्यांना आपण बहिर्ग्रह असे म्हणतो. तर बुध, शुक्र आणि पृथ्वी हे तीनही अंतर्ग्रह आहेत, तर शनी हा बाह्य ग्रह आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 शनी. प्रश्न क्रमांक 123. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस हा रिकामी जागा असतो. प्रतिरोध, आरोह, अभिसरण, आवर्त आणि प्रत्यावर्त. तर विषुववृत्तीय भागात दररोज पडणारा दुपारचा पाऊस हा आरोह व अभिसरण प्रकारचा असतो. प्रश्न क्रमांक 124. रिकामी जागा हा सर्वात मोठा महासागर आहे. ऑप्शन 1 हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, आर्टिक महासागर. तर पॅसिफिक महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न क्रमांक 125. चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार म्हणतात. ऑप्शन नंबर 1 खग्रास चंद्रग्रहण, ऑप्शन नंबर 2 खंडग्रास चंद्रग्रहण, ऑप्शन नंबर 3 कंकणाकृती, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. तर चंद्र जर पूर्ण झाकलेला जात असेल तर तशा ग्रहणाला आपण चंद्र खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 126. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास रिकामी जागा असे म्हणतात. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत उपसागर, समुद्रधुनी, ऑप्शन नंबर 3 आहे आखात आणि ऑप्शन नंबर 4 आहे खाडी. तर या चार पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे आखात. आखात हा सागराच्या निमुळत म्हणजे आत जमिनीच्या आत घुसलेल्या सागराचा निमुळता भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो आखात असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 127. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग रिकामी जागा होय. ऑप्शन 1 खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान आणि सागरी डोह. तर या ठिकाणी भूखंड मंच म्हणजे समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग आहे. प्रश्न क्रमांक 128. जगातील सर्वात खोल गर्ता रिकामी जागा आहे ॲल्युशियन, कुरील, पोर्टारिको आणि मरियाना. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे मरियाना गर्ता हा जगातला सर्वात खोल गर्ता आहे. आणि हा मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरातील आहे आणि त्याची खोली 11,034 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 129. जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात लांब लांबीची नदी असलेला खंड रिकामी जागा ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका की दक्षिण अमेरिका खंड. तर आपल्याला माहीत आहे की जगातला सर्वात मोठा वाळवंट सहारा वाळवंट आफ्रिका खंडात आहे आणि जगातली सर्वात लांब नदी नाईल नदी हा सुद्धा आफ्रिका खंडात आहे. प्रश्न क्रमांक 130. रिकामी जागा हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, हॉलिवूड आणि सॅन फ्रान्सिस्को. तर हॉलिवूड हा चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 131. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये रिकामी जागा व रिकामी जागा खनिजे आढळतात. ऑप्शन नंबर 1 सिलिका व मॅग्नेशियम, सिलिका व ॲल्युमिनियम, निकेल व लोह आणि लोह व मॅग्नेशियम. तर या चार ऑप्शनपैकी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात लोह व निकेल हे खनिजे आढळतात, ज्याला आपण निफेसुद्धा म्हणत असतो. नि म्हणजे निकेल आणि फे म्हणजेच फेरस म्हणजेच लोह. प्रश्न क्रमांक 132. अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो. आपल्याकडे ऑप्शन आहे सर्पेंटाईन, संगमरवर, स्लेट, क्वार्ट्झाइट. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सर्पेंटाईन. म्हणजे अग्निजन्य खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून सर्पेंटाईन नावाचा रूपांतरित खडक तयार होतो. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 133. चीनमधील लोएसचे मैदान हे रिकामी जागाच्या वाळवंटाहून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्मकणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहेत. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक 1 कलहारी, ऑप्शन नंबर 2 अटाकामा, ऑप्शन नंबर 3 थर, ऑप्शन नंबर 4 गोबी.
तर लोएसचे मैदान हे गोबीच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले मैदान आहे. प्रश्न क्रमांक 134, ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती? ऑप्शन नंबर 1 नमोई, ऑप्शन नंबर 2 डार्लिंग, ऑप्शन नंबर 3 थॉमस, ऑप्शन नंबर 4 फ्लिंडर्स. तर डार्लिंग ही ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 35, गॅट या जागतिक संघटनेची स्थापना केव्हा झाली? आपल्याकडे ऑप्शन आहे 1946, 1947, 1948, 1949. तर गॅट या जागतिक संघटनेची स्थापना 1948 झाली. सर्वात सोपा प्रश्न, प्रश्न क्रमांक 136, ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या राष्ट्राची निर्मिती म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना रिकामी जागा या दिवशी झाली? आपल्याकडे ऑप्शन आहे 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1958, 1 मे 1959. तर 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि याच दिवशी आपण 1 मे हा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक 137, दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा रिकामी जागा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग का सांगली? तर दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिज साठे सिंधुदुर्ग या ठिकाणी जास्त आहेत. प्रश्न क्रमांक 138, बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात? ऑप्शन नंबर 1 प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक की चतुर्थक. तर बौद्धिक क्षमतेवर ज्या सेवा असतात त्या व्यवसायांना आपण चतुर्थक व्यवसाय असे म्हणतो, संशोधन, अभियंता या प्रकारे. प्रश्न क्रमांक 139, कमीत कमी किमती जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास रिकामी जागा म्हणतात. ऑप्शन आहेत बागायती शेती, सखोल शेती, विस्तृत शेती की फलोत्पादन शेती. तर कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीस सखोल शेती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 140, महाराष्ट्र राज्यातील रिकामी जागा अति द्रुतगती एकमेव महामार्ग आहे. ऑप्शन 1 मुंबई पुणे, ऑप्शन 2 मुंबई नागपूर, ऑप्शन 3 मुंबई कोल्हापूर, ऑप्शन 4 मुंबई अमरावती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई पुणे हे महाराष्ट्र राज्यातील अति द्रुतगती एकमेव महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 141, तिस्ता व ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणाऱ्या हिमालयाचा भाग रिकामी जागा आहे. ऑप्शन 1 पश्चिम हिमालय, ऑप्शन 2 मध्य हिमालय, ऑप्शन 3 पूर्व हिमालय, ऑप्शन 4 वायव्य हिमालय. तर तिस्ता व ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग हा पूर्व हिमालय आहे, जो अरुणाचल प्रदेशमध्ये किंवा पूर्व हिमालयाने अरुणाचल प्रदेश हा पूर्णपणे व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 142, पंजाबचा राज्य पक्षी कोणता? पोपट, बाज म्हणजे गरुड, कबूतर, कावळा. तर पंजाबचा जो राज्य पक्षी आहे तो आहे बाज म्हणजे गरुड. आणि पंजाबचा राज्य प्राणी जो आहे तो काडवीट आहे. प्रश्न क्रमांक 143, अंबाला हे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास रिकामी जागा म्हणतात, औद्योगिक, धार्मिक, पर्यटन की वैज्ञानिक. तर शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारा शहर आहे म्हणून त्यांना आपण कोणते शहर म्हणू? विज्ञान शहर असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 144, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग रिकामी जागा, सातपुडा, सह्याद्री, विंध्य की अरवली. तर उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग हे विंध्य पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 145, रेषालेख व स्तंभलेख हे रिकामी जागा आहे, एकमितीय आकृती आहे, द्विमितीय आकृती आहे, त्रिमितीय आकृती की वितरणात्मक आकृती. तर रेषा व स्तंभलेख हे एकमितीय आकृती आहे. प्रश्न क्रमांक 146, अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर, माउंट मॅकनिले, माउंट मिचेल, माउंट अकागावा, माउंट एल्ब्रुस. तर अँडीज पर्वतातील जे उंच शिखर आहे ते उंच शिखर माउंट अकागावा
हे आहे। प्रश्न क्रमांक 47, टांझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी रिकामी जागा आहे। फुजियामा, माउंट किलिमंजारो, काटमाई, विसुवियस। तर ज्वालामुखी तीन प्रकारचे असतात, एक असतात जागृत ज्वालामुखी, दुसरा असतो सुप्त ज्वालामुखी, तिसरा असतो मृत ज्वालामुखी। आता मृत ज्वालामुखी म्हणजे काय, ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झाला नाही आणि भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता पण कमी असते अशा ज्वालामुखीस आपण मृत ज्वालामुखी म्हणतो। आणि टांझानियामध्ये असणारा जो काय म्हणू आपण त्याला, किलिमंजारो, माउंट किलिमंजारो हा त्या मृत ज्वालामुखीचा उदाहरण आहे जो की आफ्रिकेमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 148, खालीलपैकी कोणते सरोवर, कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही, कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही। आपल्याकडे ऑप्शन आहे मान सरोवर, वुलर सरोवर, दाल सरोवर की सांबार सरोवर। तर सांबार सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर नसून हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। बाकी सर्व मान, वुलर आणि दाल हे सर्व सरोवर गोड्या पाण्याचे सरोवर आहेत। प्रश्न क्रमांक 149, कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि रिकामी जागाला जोडते। आपल्याकडे ऑप्शन आहेत नोवास्टोकिया, मॉन्ट्रियल, ओटावा आणि व्हॅनकुवर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नोवास्टोकिया, हा त्याचा योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 50, दिलेली आकृतीत धबधब्याचे योग्य क्रमांक कोणते। ऑप्शन दिलेले आहे त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी कोणता क्रमांक धबधबा दर्शवते तो आहे पर्याय क्रमांक 3, जो हा जो भाग आहे या भागाला आपण धबधबा असे म्हणतो। अपेक्षा करतो आपल्याला सामाजिक शास्त्रातील सर्व प्रश्नांचे उत्तरे योग्यरित्या मिळाले असतील। पुढे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।